नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मराठी याच्यामध्ये आपले स्वागत आहे एप्रिल महिन्यातल्या चालू घडामोडीचा हा आपला सव्वीसावा व्हिडिओ आहे या पुढच्या सगळ्या व्हिडिओच्या लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे त्यावर क्लिक करून तुम्ही या सगळे व्हिडिओज पाहू शकता व्हिडिओ आवडले तर व्हिडिओ लाईक करा चॅनल आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात आजचा आपला पहिला प्रश्न आहे खालीलपैकी कोणाचे नुकतीच ओ पी सी डब्ल्यू च्या बाह्य लेखा परीक्षकांच्या समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे ओ पी सी डब्ल्यू याचा लाँक फॉर्म होतो ऑर्गनायझेशन फॉर दी प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स ऑर्गनायझेशन फॉर दी प्रोहिबिशन ऑफ केमिकल वेपन्स किंवा मराठीमध्ये रासायनिक शस्त्रास्त्रांवर प्रतिबंध संघटना ही आहे ओ पी सी डब्ल्यू आणि याच संघटनेच्या नुकतंच बाह्य लेखा प्रेक्षकांच्या समितीच्या अध्यक्षपदी भारताचे कॅग गिरीश चंद्र मुर्मू यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक एक गिरीश चंद्र मुर्मू आणि ही जी संघटना आहे ओ पी सी डब्ल्यू ही रासायनिक शस्त्रास्त्र मुक्त जग निर्माण करणे यासाठी कार्य करते उत्तर होईल पर्याय क्रमांक एक चंद्र मुर्मू हे सध्या भारताचे क्या किंवा नियंत्रक व महालेखा परीक्षक आहेत पुढचा प्रश्न वरून दोन हजार एकवीस हा खालीलपैकी कोणत्या देशांचा द्विपक्षीय युद्ध सराव आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन भारत आणि फ्रान्स वरुण हा भारत आणि फ्रान्स या दोन देशांचा या दोन देशांच्या नौसेनेचा नौसेनेचा नौसे एक संयुक्त युद्ध अभ्यास आहे हा पहिल्यांदा एकोणीसशे त्र्याऐंशी मध्ये आयोजित करण्यात आला होता आणि नुकतंच या सरावाचं एकोणीसवं संस्करण एकोणीसवं संस्करण जे आहे ते पंचवीस ते सत्तावीस एप्रिल पंचवीस ते सत्तावीस एप्रिल दोन हजार एकवीस या काळामध्ये अरबी समुद्रामध्ये संपन्न झालेला आहे त्यामुळे उत्तर होईल वरुण दोन हजार एकवीस हा भारत आणि फ्रान्स या दोन देशांचा संयुक्त नौसैनिक अभ्यास किंवा युद्ध अभ्यास आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन फ्रान्स मॅपमध्ये बघा इथे आहे फ्रान्स राजधानी आहे पॅरिस सध्या राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन पंतप्रधान आहेत जीन कॅस्केट चलन आहे युरो पुढचा प्रश्न कृष्णमूर्ती संथानम यांचे नुकतेच निधन झाले आहे ते कोण होते बघा हे होते कृष्णमूर्ती संथानम हे कोण होते तर हे भारताचे प्रसिद्ध किंवा ज्येष्ठ अणुवैज्ञानिक होते पर्याय क्रमांक तीन हे आपलं उत्तर आहे यांनी एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये पोकरण येथील अणु चाचणीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती आणि हे डी आर ओ डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन आणि आय डी एस ए इन्स्टिट्यूट ऑफ डिफेन्स स्टडीज अँड ॲनालिसिस किंवा संरक्षण अभ्यासक व विश्लेषक संस्था या संस्थेमध्ये काम केलेलं आहे यांना भारत शासनाने एकोणीसशे नव्याण्णवमध्ये एकोणीसशे नव्याण्णवमध्ये पद्मभूषण पद्मभूषण हा पुरस्कार देऊन सन्मानित देखील केलेला आहे त्यामुळे उत्तर होईल हे कृष्णमूर्ती संतानम हे भारताचे ज्येष्ठ अनुवैज्ञानिक होते पर्याय क्रमांक तीन त्यानंतर पुढचा प्रश्न आहे सध्या चर्चेत असलेल्या द लिव्हिंग माउंटेन या पुस्तकाचे लेखक कोण आहेत याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमिताभ घोष अमिताभ घोष यांनी हे पुस्तक लिहिलेलं आहे नाव आहे द लिव्हिंग माउंटेन नावाचं आणि हे पुस्तक नुकतंच प्रकाशित करण्याची घोषणा करण्यात आलेली आहे हे पुस्तक यांनी कोविड नाईन्टीनच्या लॉकडाऊन लॉकडाऊन दरम्यान लिहिलं असून मानवाने निसर्गाचं कसं शोषण केलेलं आहे याबाबतचं वर्णन या, या पुस्तकामध्ये के केलेलं आहे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन अमिताभ घोष याच अमिताभ घोषला चोपन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार चोपन्नवा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता आणि यांनाच दोन हजार सातमध्ये मध्ये दोन हजार सातमध्ये मध्ये भारत शासनाने पद्मश्री हा पुरस्कार देऊन देखील के सन्मानित केलेला आहे इथे चौथा ऑप्शन आहे अरविंद अडिगा यांचं पुस्तक आहे सध्या चर्चेमधलं द व्हाईट टायगर द व्हाईट टायगर हे या अरविंद अडिगांचं पुस्तक आहे आणि आकाश राणीसर आपण कालच पाहिलं होतं आकाश राणीसरने नुकतंच एक क्लायमेट चेंज एक्सप्लेन फॉर वन अँड ऑल नावाचं ई बुक लिहिलेलं आहे पुढचा प्रश्न गोल्डमॅन सॅक्सने भारताचा दोन हजार एकवीस बावीस या आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे ही गोल्डमॅन सॅक्स काय तर गोल्डमॅन सॅक्स ही एक अमेरिकेतली मल्टीनॅशनल इन्व्हेस्टमेंट बँक व फायनान्शियल सर्व्हिसेस कंपनी आहे ह्याची स्थापना झाली होती एटीन सिक्स्टी नाईनला आणि मुख्यालय आहे न्यूयॉर्क सिटीमध्ये आणि याच गोल्डमॅन सॅक्सने नुकताच भारताचा चालू आर्थिक वर्ष म्हणजे दोन हजार एकवीस मध्ये विकास दर हा म दहा पूर्णांक पाच टक्के राहण्याचा अंदाज व्यक्त केलेला आहे यापूर्वी हाच अंदाज हाच अंदाज या गोल्डमॅन सॅक्सने दहा पॉईंट नऊ टक्के व्यक्त केला होता आता हा दहा पॉईंट पाच टक्के एवढा व्यक्त केलेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार दहा पॉईंट पाच टक्के तसंच अकरा टक्के हा अंदाज भा नुकताच एस अँड पीने व्यक्त केलेला आहे भारताच्या विकासदराबाबत आणि दहा पॉईंट एक टक्के हा अंदाज नुकताच इंडिया रेटिंग्स इंडिया रेटिंग्जने व्यक्त केलेले भारताच्या जी डी पी त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे आरबीआयने नुकताच खालीलपैकी कोणत्या राज्यातील भाग्योदय फ्रेंड्स अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेडचा परवाना रद्द केला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये स्थित असणारी ही भाग्योदय फ्रेंड्स अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे आणि या बँकेचा नुकताच बँकेमधल्या अपुऱ्या भांडवळामुळे ने परवाना रद्द केलेला आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार महाराष्ट्र आर बी आय आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया स्थापना एक एप्रिल एकोणीशे पस्तीस मुख्यालय आहे मुंबईला आणि गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास शक्तिकांत दास हे आर बी आय पंचवीसवे गव्हर्नर आहेत आणि हा आहे आपला महाराष्ट्र याची राजधानी याची स्थापना झाली होती एक मे एकोणीशे साठला राजधानी आहे मुंबई राज्यपाल आहेत भगतसिंग कोश्यारी आणि मुख्यमंत्री आहेत उद्धव ठाकरे महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी सदस्य असून विधान परिषदेमध्ये सदस्य आहेत महाराष्ट्रामधून राज्यसभेवर एकोणीस आणि लोकसभेवर अठ्ठेचाळीस सदस्य निवडून दिले जातात महाराष्ट्राचा भारतामध्ये तिसरा आणि लोकसंख्येनुसार दुसरा क्रमांक आहे सीमा गोवा कर्नाटक तेलंगणा छत्तीसगड मध्य प्रदेश व गुजरात लग्न असून राज्य वृक्ष आहे आंबा राज्य फुल आहे तामन राज्य पक्ष आहे हरावत राज्य प्राणी आहे शेकरू प्रमुख लोकनेते आहे लावणी आणि एकूण जिल्हे आहेत छत्तीस पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणता कालावधी जागतिक लसीकरण आठवडा म्हणून साजरा करण्यात येत आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चोवीस ते तीस एप्रिल दरवर्षी जगभरात जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीने म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या वतीने एप्रिल महिन्याचा शे, शेव एप्रिल महिन्याचा शेवटचा आठवडा हा जागतिक लसीकरण आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो म्हणजे उत्तर होईल पर्याय क्रमांक चार चोवीस ते तीस एप्रिल जगभरातील सर्व वयोगटातील लोकांचं संरक्षण करण्यासाठी लसीचा वापर केला जातो लसीकरण हा जगातील सर्वात मोठा कार्यक्रम आहे आज देखील जगामध्ये दे, लसीकरणापासून वंचित जवळपास एक एकोणीस पूर्णांक चार एकोणीस पूर्णांक चार दशलक्ष बालक आहेत मात्र अजूनही जगामध्ये गोवर रुबेला आणि माता धनुरोध अशा रोगांच्या बाबतीमध्ये लस पूर्ण करण्याच्या बाबतीमध्ये जग महाग आहे यामुळेच दरवर्षी लसीकरणाबाबत जावता निर्माण व्हावी या उद्देशाने हो हा शेवटचा आठवडा म्हणजे चोवीस ते तीस एप्रिल हा कालावधी जागतिक लसीकरण आठवडा म्हणून साजरा करण्यात येतो उत्तर होईल पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस नुकताच प्रयोगशाळेतील प्राण्यांसाठीचा जागतिक दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन चोवीस एप्रिल चोवीस एप्रिल हा दिवस दरवर्षी जगभरात प्रयोगशाळेतील प्राण्यांसाठीचा जागतिक दिन म्हणून साजरा करण्यात येतो जगभरातील प्रयोगशाळांमध्ये प्राण्यांना होणारा त्रास त्रास कमी करणे व प्राण्यांऐवजी प्रगत वैज्ञानिक गैरप्राणी तंत्रज्ञानाच्या प्राण्यांच्या वापरास प्रोत्साहन देणे या उद्देशाने दरवर्षी हा दिवस साजरा करण्यात येतो त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक दोन खालीलपैकी कोणता दिवस जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा करण्यात आला आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन सव्वीस एप्रिल मानवाच्या बुद्धीच्या माध्यमातून निर्माण झालेल्या संपत्तीचं संरक्षण करण्यासाठी जागृत निर्माण व्हावी या उद्देशाने दरवर्षी सव्वीस एप्रिल हा दिवस जाग जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो मानवी बुद्धीतून निर्माण झालेल्या संपत्तीचं संरक्षण किंवा रक्षण करण्यासाठी जागतिक बौद्धिक संपदा हक्क संघटना या संघटनेची स्थापना दोन हजार दोन हजार या वर्षामध्ये झाली होती तेव्हापासूनच दरवर्षी हा सव्वीस एप्रिल हा दिवस जागतिक बौद्धिक संपदा दिन म्हणून साजरा करण्यात येतो आणि या वर्षीच्या या दिनाची थीम होती आय पी एन एस टेकिंग युअर आयडिया टू मार्केट त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन तसंच काही दिवसापूर्वीच जागतिक बौद्धिक संपदा निर्देशांक दोन हजार एकवीस प्रसिद्ध झाला होता यामध्ये भारत यावर्षी चाळीसव्या क्रमांकावर आहे पुढचा प्रश्न आहे भारतातील कोविड नाईन्टीनच्या वाढत्या प्रादुर्भावाचा सामना करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कंपनीने नुकतीच एकशे पस्तीस कोटी रुपयांची मदत करण्याची घोषणा केली आहे याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन गुगल नुकतीच गुगलने भारताला भारतातील कोविड नाईन्टीनचा प्रादुर्भाव याचा सामना करण्याच्या उद्देशाने नुकताच एकशे पस्तीस कोटी रुपयांची आर्थिक मदत करण्याची घोषणा केलेली आहे त्यामुळे उत्तर होईल पर्याय क्रमांक तीन गुगल 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 ही एक अमेरिकन मल्टीनॅशनल टेक्नॉलॉजी कंपनी आहे हिची स्थापना झालेली एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला फाउंडर आहेत लेरी पेज आणि सर जी ब्रिन मुख्यालय कॅलिफोर्निया एसमध्ये आणि सध्याचे सीओ आहेत सुंदर पिचाई आता कालच्या व्हिडिओमध्ये विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर प्रश्न होता नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार एकवीसमध्ये मध्ये भारत कितव्या क्रमांकावर राहिला आहे याचं उत्तर सर्वांनी बरोबर दिलेला आहे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकशे बेचाळीसव्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या वर्ल्ड प्रेस फ्रीडम इंडेक्स किंवा जागतिक वृत्तपत्र स्वातंत्र्य निर्देशांक दोन हजार मध्ये भारत यावर्षी एकशे बेचाळीसव्या क्रमांक राहिलेला आहे पर्याय क्रमांक दोन आता आजच्या व्हिडिओचा जा प्रश्न ज्याचा उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणता दिवस जागतिक मलेरिया दिन म्हणून साजरा करण्यात येतो ऑप्शन्स आहेत तेवीस एप्रिल चोवीस एप्रिल पंचवीस एप्रिल आणि सव्वीस एप्रिल याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट्समध्ये द्यायचं